हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, करिअर फॅशन बाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सरकार पराभवाच्या छायेत, सूर्य आणि चंद्र मागितला तरी आणून देण्याचं आश्वासन देतील, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। लोकसभा निकालांना सर्वांना जमिनीवर आणलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहात का हे पाहणं महत्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टात असं घडू शकत नाही, पुणे अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये ठाकरेगडाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा, ठाकरेगडाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई। आता एकला चलोरेची भाषा नको, महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जायचं आहे, भाजप प्रभारींचे कोअर कमिटी सदस्यांना आदेश। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहीण योजनेचा जीआर काढला, सरकारवर हक्कभंग आणणार, विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत, महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा, शरद पवारांचं वक्तव्य। कोणतंही सरकार बिनचेहऱ्याचं असू नये, राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधानपदासाठी समोर आला असता तर 25 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मवियात 1 खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावलेंची टीका, तर ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारीच सांगत आहे, शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण आणायची, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा, आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। आधी खाल्ले हाडकुड, आता बसले तुळशी पुढं, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। 10 वर्ष झोपा काढत होते का, बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचा हल्लाबोल। शरद पवार ज्येष्ठ नेते, पव आणि ड्रग्जला कधीच पाठिंबा देणार नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंचा पवारांवर पलटवार। शिवसेना शिंदेगडाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याचा कुंडलिक खांडेंवर ठपका, पंकजा मुंडेंना मदत न केल्याची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल। शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेत हंगामा, पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय, विधान परिषदेत सतेज पाटील आक्रमक। जनभावनेच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही, शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेणार नाही, विधान परिषदेत दादा हुसेनचं आश्वासन। सहमतीचा उपदेश देणारे पंतप्रधान मोदीच संघर्ष वाढवतात, विरोधकांकडून सहकार्याची तयारी, मात्र सरकारनंही सकारात्मकता दाखवावी, लोकसभेतील कामकाजावरून सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल। आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा उत्साह, माऊलींच्या पाद्यपूजनासाठी वारकऱ्यांची गर्दी, मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो वारकरी विठूनामात तल्ले। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात, टॉस जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय, 12 ओव्हरनंतर भारतीय संघाची धावसंख्या 3 बाद 95। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।